टीम ने जर हा मैच जिंकला तर त्यांच्या करता 2100 रुपयाचं पारितोषिक मिळेल. धनंजय गवळी अण्णा यांच्या माध्यमातून ते पारितोषिक दिले असेल. त्याचबरोबर प्रत्येक विकेट करता 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय सनम कुमार रायडर्स या टीमला अण्णा यांच्याकडून. आणि अर्थातच एक चांगलं व्यक्तिमत्व समाज उपयोगी काम सुद्धा आज पायगाव गावमध्ये करण्याचा ध्यास त्यांचा नेहमीच असतोय. आणि क्रिकेटपटू तर आहेत परंतु क्रिकेटपटू घडवण्यामध्ये सुद्धा त्यांच्या मोलाची भूमिका आतापर्यंत आपण पाहिली. स्विच हिट या पहिल्याच बॉलवर दुसऱ्याच बॉलवर काम केलंय फिट मिळत आहेत चार धबा चौकार. लेफ्ट आर्म ने चांगली गोलंदाजी आता लेग ब्रेक मारा केलाय. सर्वात जास्त विकेट हॅट्रिक जर आपण बघितल्या या नायगाव पूर्व पट्टी मध्ये तर अर्थातच सर्वप्रथम मी नाव घेईन प्रकाश तुंबडा या खेळाडूचं. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सुद्धा हा खेळाडू गोलंदाजी करताना दिसला होता. कोलोरच्या पद्धत चेंडू वाईड यॉर्कर टाकायचा होता. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. फायदा दोन धावांचा उचलला गेलाय. दोन धावांच्या मध्ये तीन संघाची धाव संख्या पुढे सरकली. धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत त्या सहा धाबा. पाच बॉलची समाप्ती धाव संख्या सहा. एस एच एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर संजयभाई म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये हजरत शेख सुद्धा कदाचित या ठिकाणी उपस्थित राहतील थोड्याच वाद. म्हणजे संघ मालक आलेत सपोर्टर्स आलेत आणि खूप मजा येईल या सीपीएलला. स्लॉक करायचं होतं या चेंडूला. लेग ब्रेक चेंडू होता आणि खरं तर लेग ब्रेक केलेला चेंडू तुम्ही ऑन साईडला खेळत असताना तुम्हाला ताकदीचा वापर जास्त करावा लागतो. आणि ह्यातच जर तुम्ही स्क्युअर कटचा फटका खेळला तर तिथे धाबा मिळण्याची दाट शक्यता असते. पहिला षटक संपलाय. एक चौकार आला या पहिल्या षटकामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहे त्या सात धाबा सेवन विदाउट लॉस. मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त असलेले गुणलेखक संजयजी म्हात्री सुप्रिमो सारखी मोठी स्पर्धा ज्यावेळेस सुरू झाली तेव्हापासून ते सुप्रिमो या चषकाशी जोडले गेलेत आणि एक वेगळं नातं त्यांचं तिथे बनलंय. आणि आता सुद्धा या स्पर्धेमध्ये अधिकृतरित्या त्यांना आपण गुणलेखन करताना बघतोय. संजयजी म्हात्री सरजी आपलं मनाच्या हृदयकरणा मनाच्या अंतकरणापासून आपलं स्वागत करतोय. धाव संख्या सात. पहिले षटक संपल्यानंतर सात धाबा गोलंदाजच्या मार्गावर. आता गोलंदाज बघूया. नंबर दोनचं षटक टाकण्याकरता गोलंदाज कोण येतोय? रवी डवला. एक उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू आहे. अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र संघामधून तो एरबी खेळताना दिसतोय. आणि आता सध्या या सीपीएल मध्ये चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये त्याची वर्णी लागली आहे. फिल्डिंग करणाऱ्या सनम कुमार रायडर्स या संघाच्या मध्ये स्ट्राईक इन कडे राहील. बडा पॅक बडा धमाका खेळण्याची क्षमता असलेला खेळाडू. ओ सरळ बॅटने चेंडूला हवेत खेळला जात आहे परंतु डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये बंटी सिक्सर 2727 या तंबूच्या अगदी समोर हा अप्रतिम झेल टिपलाय.
क्षेत्ररक्षकाने विकेटचं पतन लागला पहिला धक्का गॉन. आणि राहील अन्सारी हा खेळाडू बाद झालाय. 7 धाबावर हा पहिला धक्का लागलाय आणि अशा स्थितीमध्ये सिराज या खेळाडूला बढती दिली जाते. कारण सिराज म्हटलं तर हजरत जशी यांच्या सख्य भाचे आणि ते मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. आज कामांडमध्ये जे परिवर्तन झालं जे KPL ची स्पर्धा तुम्ही बघतायत त्यामध्ये खूप चांगली मेहनत हजरत शेख आणि संजय भाई माथुरी यांची आपल्याला पाहायला मिळाली. या दुसऱ्या षटकामध्ये जर 7 ते 8 धाबाच खर्च केला गोलंदाजाने तर धनंजय गवळी साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. सिराज स्ट्राइकिंगकडे ओ एस लागलं होतं. फ्लाय स्लिपच्या दिशेने झेल उडाला होता परंतु क्षेत्ररक्षक थोडासा मागे होता. 1 धावेचा फायदा झाला बॅटिंग करणाऱ्या टीमला. 1 धाव्याच्या मदतीनं धाव संख्या झाली आहे ती 8. दुसरं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झालाय रवी डवला. पहिल्या चेंडूवर त्याने विकेट मिळवली. उत्कृष्ट खेळ त्याचा नेहमीच होत असतोय. आणि मागची JPL आपण बघितली ह्याच मैदानावरची त्या जूचंद्र प्रीमियर लीग मध्ये सर्वात महागडी बोली या खेळाडूला लागली होती. 34,000 पॉइंट्स या खेळाडूला मिळाले होते. आणि इथे सुद्धा उपयुक्त खेळाडू असल्या कारणानं फिल्डिंग करणाऱ्या सनम कुमार रायडर्स टीमने या खेळाडूला आपल्या ताफ्यात घेतलाय. ओ हा चेंडू अभेद आहे विकेटचं पतन बिग ब्लो स्वप्निल मुकादाम एक जबरदस्त खेळाडू होतोय बाद लागलाय दुसरा धक्का 2 गडी बाद धावसंख्या 8. वेळेचं बंधन आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं टाकून पूर्ण करायचे आहेत. 15 पेक्षा जास्त वेळ जर तुम्ही या ठिकाणी स्पेंड केला घालवलात तर 14 षटकामध्ये 1 अतिरिक्त खेळाडू तुम्हाला घ्यावा लागेल. आणि ही सक्ती आहे आयोजकाने हे वॉर्निंग दिले वेळेचं बंधन असावं. जो झेल टिपला निखिल मडवी हा खेळाडू जर एरवी आपण पाहिलं तर पायगाव टीमद्वारे खेळत असतो आणि त्याला सुद्धा पायगावच्याच आपल्या घरच्या संघात जागा दिली गेली. एक उत्कृष्ट खेळाडू आहे चांगला झेल टिपतोय. नवीन बॅटर आता आलाय अमन शेख. ओ चांगला सेफ ड्राईव्ह खेळला जातोय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चंडू केला 1 धाव पूर्ण केली. 1 धाव्याच्या मदतीनं अमन आपलं खातं खोळतोय. संघाची धाव संख्या पोहोचली 9 वर. 4 बॉल प्रभावी टाकलेत आणि 8 पेक्षाही कमी धाबा जर दिल्या तर धनंजय गवळी साहेबांकडून या गोलंदाजाला 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झाले. डाऊन द लेग टाविश सोडून जाणारा बॉल आणि वाईड बॉलचा इशारा पंच झाकीर खान सरांचा आपल्यापर्यंत पोहोचतोय. पालघर येथून बिलॉंग करतायत. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मी त्यांना अनेक वेळा बघितलंय. विजय मामा घरत सारखी स्पर्धा सुद्धा त्याने हाताळली. खूप चांगला अनुभव आहे या पंचांचा आणि योग्य तो निर्णय या ठिकाणी त्यांच्याकडून येतोय. धाव संख्या 1 ने पुढे सरकली. धाव फळकेवर धाबा आहे ते 10. पुढचा बॉल ओव्हर पिच बॉल चंडूला फक्त ढकलून दिले जागा बनवली वाईड ऑफ मिड ऑफ मध्ये. 1 धाव 1 धावेची धाव फळक वाढवण्याचा प्रयास होतोय. कारण सिमी 4 षटकांमध्ये 30-32 धावा जरी बनवल्या तरी दुसऱ्या इनिंग मध्ये चांगली धारदार गोलंदाजी फिरकीपट्टू चांगले आहेत टीम 94 कामनचे आणि त्यांची मदत या विकेटवर होऊ शकते जसं त्यांनी पहिला मॅच जिंकला होता. ओ पुन्हा एकदा इनसाइड आउट करून खेळायचं होतं चंडूला. बॅटचा स्पर्श झाला थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चंडू गेलाय. 1 धाव सुरक्षित पूर्ण केली. दोन्ही बॅटर जर आपण बघितलं तर
चांगला खेळ करतात. षटकाची झाली समाप्ती, दोन षटकांची समाप्ती आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावर धाबा आहेत त्या 12 धावा 12 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. तत्पूर्वी आजचा दिवस म्हटला तर 8 एप्रिलचा दिवस आहे आणि आजच्याच दिवशी ज्यावेळेस सामना जो आता सध्या सुरू आहे चेन्नई सुपर किंग्स व कोलकाता नाईट रायडर्स असाच मॅच सुरू आहे आणि चिदंबरम स्टेडियम चेन्नई येथे हा सामना सध्या सुरू आहे. आजच्याच दिवशी 2011 साली असाच एक मॅच झाला होता 8 एप्रिल 2011 साली आणि त्या मॅच मध्ये चेन्नई सुपर किंग्स 2 धावांनी जिंकले होते आणि तो पहिला सामना होता आणि ह्याच 2 संघादरम्यान तो मॅच झाला होता. आज सुद्धा तोच मॅच सुरू आहे आणि इथे चेन्नई सुपर किंग्स ह्या विजयाच्या उंबरठ्यावर आपल्याला दिसून येत आहे. पुन्हा जर आपण बघितलं तर 2024 साली चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स असा सामना झाला होता आणि तो सामना जर आपण बघितला तर तो सुद्धा एक रोमांचक असा सामना पाहायला मिळाला होता आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. चर्चा तर जारी राहील, माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. सध्या पाणी काढूनसाठी पोहोचवलं गेलंय कारण आयपीएलची माहिती तर आवश्यक आहे, त्यापेक्षाही जास्त सीपीएलची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकावर लागली आहे ती 12 धावा. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत, या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयास करायला हवा. म्हणजे जर विचार करायचा झाला तर 10च्या सरासरीने तरी धावा यायला पाहिजेत जेणेकरून एक चांगलं टार्गेट उभारलं जाऊ शकेल टीम 94 कामन संघाद्वारे. सनम कुमार रायडर्स टीम पहिला मॅच ज्यावेळेस त्यांनी खेळला ना तेव्हा तो पहिला मॅच त्यांनी शेवटच्या क्षणाला गमावला. येणार कट्टा या संघाद्वारे तो मॅच जिंकण्यात आला. भूषण भोईर यांनी शेवटच्या चंडूवर 6 धावांची गरज असताना एक विस्फोटक रूप धारण करून तो षटकार ठोकला होता. आता सुद्धा सनम कुमार रायडर्स टीमला हा मॅच जिंकण्याकरता अर्थातच चांगले प्रयत्न करावे लागतील. याआधी टीम 94 कॉमन टीमने एक मॅच खेळला होता, त्या मॅच मध्ये त्यांना विजय प्राप्त झाला होता. पाहूया नंबर 3 षटक टाकण्याकरता कोण येतो आहे आणि हा गोलंदाज आहे अतुल ठाकरे. प्रभावित केलं या गोलंदाजाने, केपीएल मध्ये सुद्धा चांगला पैसा मिळाला होता या खेळाडूला, चांगली खेळी पेश केल्यामुळेच केपीएल मध्ये त्या खेळाडूची प्रसिद्धी वाढली गेली आणि आज सीपीएल मध्ये सुद्धा चांगली गुणवत्ता सिद्ध करण्याकरता तो सज्ज झालाय. स्ट्राईक इन कडे अमन, ओ डाऊन द लेग, यष्टी यांच्या पाठीमागे चंडू जातोय डावेशी सोडून आणि पंच विशालला एक सरांचा व्हाइट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या धावफळकावर लागली ती 13, माफ करा अशोक राहुल सरांचा इशारा येतोय. दोन्ही पंचांच्या ऍक्शन सेम वाटत, अशोक राहुल सर आणि विशाल नाईक सर दोघांचा फिटनेस चांगला मेंटेन केला दोघांनी. या षटकातील पुढचा बॉल अतुल ठाकरे असं, ओ चांगला बॉल, चांगला बॉल बॅकफुटला जाऊन कळून काढायचा होता या चंडूला. गुडलेन क्षेत्रामधून चंडू सरळ उसळी घेतोय आणि मिडल स्टंपच्या वरून यशरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो चंडू विसावतोय. धावसंख्या 13, कॅप्टन यष्ट्यांच्या पाठीमागे काही सूचना देतात आपल्या खेळाडूंना आणि ते फार महत्वाचं असतं. म्हणतात ना की यष्टी रक्षक हा खऱ्या अर्थाने केंद्रबिंदू असतो आणि 70 ते 80% जबाबदारी त्या केंद्रबिंदूची असते. परशुरामचे पाटील ह्याने तुम्ही बघू शकता डाव्या बाजूला, अतिशय चांगले पंच आहे आणि ह्या स्पर्धेकरता सुद्धा त्यांना सलग 3 दिवस आमंत्रण होतं परंतु रजनी क्रिकेटच्या मॅचेस ते फार कमी प्रमाणात करत आहेत. गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज अतुल ठाकरे तयार. खोळवट्या पदा चंडू होता, खोदून काढले या चंडूला, एक धाव पूर्ण केली, दुसरी धाबे करता बॅटर धावतात. मिडॉन मधून थ्रो येईपर्यंत एकच धाव मिळाली, फक्त एकाच धावाने समाधान मानतायत म्हणजेच मोठे फटके खेळण्याची मोकळीक दिली जात नाही बॅटरला. धावसंख्या धावफळकावर 2 गडीबाद 14, 2.2 बॉलची समाप्ती. फिल्डिंग आपण बघूया कशा पद्धतीने लावलंय. लॉंग ऑन काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्याचबरोबर आपण ऑफ साईडला बघितलं तर लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षकाला तैनात केलंय, थोडस वाईडिश ठेवलंय. सुपर कव्हर क्षेत्रामध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक आहेत. पॉइंट 38 सर्कलच्या आत मध्ये ठेवला गेलाय, ही व्यूहरचना आहे. बॅटचं एज लागलंय, फ्लाय स्लिपच्या दिशेने चंडूला खेळून काढलंय. म्हणजे जर बघितलं तर छेडलं होतं बाहेर निघणारे चंडूला बॅटर सिराज याने.
एक धाव मिळाली एका धाब्याच्या मदतीनं संघाची धाव संख्या पुढे सरकली धाव फळकावर धाबा लागले जातात त्या 15 धाबा मागचं षटक जर आपण बघितलं तर फक्त आणि फक्त 5 धावांचं गेलं आणि धनंजय गवळी साहेबांकडून या गोलंदाजाला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं असेल दोन सफलता सुद्धा प्राप्त केल्यात रवी डवला या गोलंदाजाने खूप सुंदर आणि देखणं आयोजन पाहायला मिळतंय फ्लड लाईट्स मध्ये पुढे येऊन कायचं होतं चंडू वळतोय पाहूया काय निरीक्षण करतात आमचे पंच पंच तिथून निरीक्षण करतायत धाव संख्या धाव फळकावर सध्याच्या घडीला आहे ती 15 धाबा यष्ट्यांच्या पाठीमागे कर्णधारांशी काहीतरी चर्चा करतायत पाहूया काय कशा पद्धतीने हा चेंडू आहे या इनिंग मध्ये फक्त आणि फक्त एक चौकार येताना दिसलाय फेअर डिलिव्हरी मला वाटतं काही निरीक्षण करायला गेलेत वाईड बॉलच्या रेषेच पुढचा बॉल मिडल स्टंपवर येणारा चंडू होता मिडलिंग व्यवस्थित झालंय एक धाव पूर्ण केली दुसरी धाव घेण्याचा विचार केला जात नाही कारण या आधीच दोन बॅटर बाद झाले त्यामुळेच आणखीन जर एखादा धक्का बसला तर संकट वाढू शकतात बॅटिंग करणाऱ्या टीम 94 कामन संघाची तीन षटका जर आपण विचार केला तर एक चंडू अजूनही शिल्लक आहे एक चंडू अजूनही शिल्लक आहे त्यामुळेच गोलंदाज त्या ठिकाणी सक्रिय आहे हा पुढील चंडू टाकण्याकरता चॅम्पियन प्रीमियर लीग 2024 पहिलं पर्व शानदार आयोजन आयोजकांनी घेतलेली मेहनत या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे काही वेळेतच सर्व स्टँड चे नाव बदलण्यात आली त्याच्यानंतर अतिथी कक्ष सुद्धा सजवण्यात आला लेफ्ट हॅम राऊंड विकेटने चंडूला हुक केलाय चंडू लॉंग लेग रिझन मध्ये जातोय सीमारेषे पार मिळत आहे धावा चार CPL मधील शानदार चौकार मारवी वॉरियर्स म्हणजेच एका बाजूला आदरणीय कमळाकर जाधव सरांची टीम असेल आणि दुसऱ्या बाजूला मारवी वॉरियर्स भावेश भोईर सरांची टीम असेल धावसंख्या 20 प्रत्येक चंडू मागे तुम्हाला ही माहिती दिली गेली तीन षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि ही टीम मीटिंग घेतली जाते परंतु वेळ वाया जाईल असं काही करू नका तीन षटकांकरता पाहूया किती वेळ खर्च केलाय त्याची सुद्धा चर्चा या ठिकाणी केली जाईल कारण आपण स्टार्ट केलं ते वेळ होती 10:10 म्हणजे तीन षटकांकरता इथे 18 मिनिटं खर्च झालेत आणि दोन जे बॅटर बाद झालेत म्हणजे अगदी योग्य पद्धतीने 1 मिनिट फक्त जास्त गेले एक दोन मिनिटं आम्ही समजू शकतोय परंतु त्याही पेक्षा जास्त वेळ जर तुम्ही घालवला तर मग चौथ्या षटकामध्ये अतिरिक्त खेळाडू तुम्हाला घ्यावा लागेल धावसंख्या धाव फळकावर आहे ती 20 धावा शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत 6 बॉल मध्ये बघूया काय रणनीती असेल बॅटिंग करणाऱ्या टीमची ज्या गोलंदाजाने केलेली कामगिरी आपण बघतोय रवी डवला आणि लगेच जो ब्लॅक पडदा आहे तिथेच ते जाऊन पैसे घ्यायचे आहेत धनंजय गवळी साहेबांनी ते पारितोषिक जाहीर केलं होतं 1000 रुपयाचं कारण 8 आतमध्ये जर षटक त्या ठिकाणी आपण घटवलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक इथे 4 धाव मिळतील असं वाटतं बॅटरला सुंदररित्या दिशा दिली होती चंडूला आणि 4 धाव मिळवतोय हा बॅटर 4 धावांच्या मदतीनं धाव संख्या पोहोचली 24 चौथा षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय कुणाल मडके हा सुद्धा खेळाडू एरवी अजिंक्य स्पोर्ट्स संघाद्वारे खेळत असतोय आणि आता खेळताना दिसतोय फिल्डिंग करणाऱ्या सनम कुमार रायडर्स या टीमद्वारे संघाची धावसंख्या 24 गोलंदाज कुणाल मडके तयार
पॉइंट क्षेत्रामध्ये फॉरवर्ड पॉइंट क्षेत्राबाहेर चंडूला धाडलं होतं अमनियाने. लेदर क्रिकेटचा अनुभव सुद्धा त्याच्या पाठीशी आहे आणि जे गाईडन्स हजर जे शेख सरांनी दिलंय त्यांचा पुरेपूर फायदा काढू उचलत आहेत. मोठा फटका, जबरदस्त स्ट्रोक, चंडू सी मारशे पार, मिळतात धबचार, आलाय हा खनखनीत सीपीएल चौकार. धाव संख्या पुढे सरकली, धावफळकावर धावा लागल्या जातात त्या 28 धावा. चेन्नई सुपर किंग आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये सुरू असलेल्या लढतीमध्ये खूप चांगलं सुरस सुरू आहे चेन्नई सुपर किंगची. परंतु आजचाच तो दिवस होता ज्यावेळेस पहिला मॅच 2011 साली चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोघांमध्ये झाला होता आणि तिथे विजय झाला होता चेन्नई सुपर किंग्सचा. मैदान सुद्धा तेच होतं आणि आज जो मॅच सुरू आहे ते मैदान सुद्धा तेच आहे, चिदंबरम स्टेडियम चेन्नई. धावसंख्या धाव फळकावर सुरू असलेल्या मॅचची आहे ती 28 धावा. सलग 2 चौकार ठोकलेत बॅटर अमन शेख याने, आपला पावित्रा दाखवलाय, आपला टान्स दाखवलाय आणि 8 चेंडूंमध्ये त्याने 12 धावांचं योगदान दिलंय. सिराज 4 बॉलला सामोरे गेलाय आणि 7 धावांचं योगदान तो सुद्धा देतोय. चांगली क्लिअरिटी आहे प्रिन्स मूवीची. फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जात आहेत या चौथ्या षटकामध्ये. वेळ आपण घेऊ नका. टॉस साठी बापा 9191 विरुद्ध मार्वी वॉरियर्स कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. बघू शकतायत जे चेंजेस केले गेलेत. आपण बघितलं तर भावेश भोईर हा खेळाडू कव्हर क्षेत्रामध्ये उभा केला गेलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे 38 सर्कलच्या आतमध्ये. 38 सर्कलच्या बाहेर लॉंग वन ठेवला. याआधी मिडविकेट क्षेत्राच्या दिशेने फटका खेळला होता बॅटर अमनने जिथे 4 धाव मिळाल्या. डान्सिंग डाऊन द ट्रॅक या चेंडूला उडवलाय चेंडू आतोडच लॉंग ऑन पट्ट्या बाहेर सीमा रेषेपार आर पार दमदार शामदार बहरदार डोलदार वजनदार षटकार. पॅव्हलन्स आहे त्या पॅव्हलन्स मध्ये हा चंडू गेला होता त्यांच्या स्वागत करता आणि दोघांनी मिळून जर आपण बघितलं तर आतापर्यंत धावसंख्या 34 झाल्या आणि 28 धावांची भागीदारी दोघांनी मिळून पूर्ण केली आहे. 12 चेंडूंमध्येही 28 धावांची भागीदारी. टीमची धावसंख्या आहे ती 34 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. कुणाल मडके पे बल्लेबाज भडके नेहमीच चांगलं काम करत असं कुणाल मडके. विस्फोटक फलंदाज आहे आणि तो सुद्धा महागडा काढू ठरला होता जेपीएल मध्ये. 28,000 पॉइंट्स त्याला मिळाले होते. अजिंक्य स्पोर्ट संघाद्वारे खेळत असताना अनेक मॅच मध्ये त्यांनी आपला प्रभाव दाखवलाय आणि चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळणाऱ्या प्रत्येक टीमला याची जाणकारी आहे तो खेळाडू कसा आहे. काहीतरी आता वेगळं करण्याची कृती करावी लागेल बॉलर्सला. शॉर्ट बॉल पूल 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 पॉवरफुल यूजी सिक्सर. दबाव वाढलाय. धाव संख्या 40 40. लास्ट 2 बॉल टू गो. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया या 2 चेंडूंवर परिणाम काय होतोय. कारण सुरुवातीला आला 4 आणि त्याच्यानंतर आलाय आकडा 6. 4 चेंडूंमध्ये इथे 20 धावा पूर्ण केल्यात. तिसरा षटकार सर ठोकला तर एसएच एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर हजरतजी शेख आणि संजूभाई म्हात्रे यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. ओ हा षटकार गेला नाही.
येणार कट्टा जीवचंद्र यांचा स्टँड जवळ हा चंडू यष्टर जो शतररक्षक होता त्याच्या हातामधून सुटलाय. तरी सुद्धा दोन धाव मिळतायत. या दोन धावांच्या मदतीनं संघाची धाव संख्या पोहोचली ते 42 वर. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. आरके दादा सुद्धा या स्पर्धेला बघतायत, एन्जॉय करते, परंतु त्यांना मी सांगेन की तुमची जागा या व्यासपीठावर जास्त आहे आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपण जागा निर्माण केल्या. ऑफ स्टंपर शफल होऊन बॅटरने आता शॉर्ट सिलेक्शन केलंय. चंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये गेलाय. एक धाव पूर्ण केली, दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत. पाहता पाहता दोन धाबा होतात पूर्ण आणि तिसरी धाव घेताना फलंदाज होतोय बाद. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय तिसरा धक्का. तीन गडी बाद धाव संख्या लागली आहे 44 आणि 45 धावांचं लक्ष असेल. 45 इज द टार्गेट. बॅटिंग आपण बघूया. 11 बॉल मध्ये 26 धावांचं योगदान दिलंय आणि खूप चांगलं प्रदर्शन केलं. शेवटचं षटक हे खूप मागणं ठरलं. शेवटच्या षटकामध्ये 24 धावा खर्च केल्यात कुणाल मडके या गोलंदाजाने. पहिली तीन षटकं फक्त 20 धावा पर्यंत आपण पाहिली होती आणि शेवटच्या षटकामध्ये 24 धावा खर्च केल्यात. 45 धावांचं लक्ष असेल. टॉस करण्याकरता मी आमंत्रित करतोय दोन्ही टीमचे कॅप्टन बाबा 9191 आणि मारवी वॉरियर्स टीमच्या कॅप्टनला. टॉस बॉक्स मध्ये आपण बघणार आहोत आमचे साथी समालोचक मित्र, महाराष्ट्राचे नामवंत समालोचक प्रमोद जी शडगे. झालेले आहेत. मी विजयजी म्हात्रे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल या पण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. टॉस बॉक्स मध्ये विजयजी म्हात्रे यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये, तर डिसिजन काय असेल आपला? गोलंदाजी गोलंदाजी करणार आहात. गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर जे झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे क्रिकेटने आपल्याला शिकवलंय. तर आता काही प्लेइंग इलेव्हन मध्ये काही चेंजेस केलेले आहेत? हो, एक प्लेअर आमचा तो युपीला होता, त्याला आम्ही अर्जंट बोलवला फ्लाईटने, तो 2 तासामध्ये इकडे इन झाला. क्या बात आहे. मारवी वॉरियर्स आणि खऱ्या पाहतात या संघ मालकाचं आपण कौतुक कसं करतील? हो, संघ मालक खूप चांगला आहे आमचा, कारण त्याने आम्हाला पहिलाच सांगितलंय की हार जीत तर या असतेच, जिंकायचा प्रयत्न करा, टेन्शन काही घेऊ नका, होईल बरोबर. थँक्यू निखिल. अकबर, टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आपण आम्ही बॅटिंगच करणार होतो. आता बॅटिंग मनासारखी आलेली आहे, चार षटकांमध्ये चांगल्या टोटल पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. प्लेइंग इलेव्हन मध्ये काही चेंजेस केलेले आहेत? नाही, तेच राहील प्लेइंग इलेव्हन. नक्कीच. कमलाकरजी जाधव साहेब यांच्या बद्दल काय म्हणतील आपण? कमलाकर जाधव बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहेत. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे, समाज कार्य असो कुठलंही कार्य असो आम्हाला नेहमी सपोर्ट करतात आणि त्यांचा चांगला हातभार असतो आम्हाला. नक्कीच. लीगचा फॉर्मॅट जो आहे, कन्सेप्ट कसा आवडला का? हो हो, खूप छान वाटलंय लीगचा परफॉर्मन्स आहे, कन्सेप्ट. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच दोन्ही संघाच्या कॅप्टनचा धन्यवाद. ऑल द बेस्ट. नुकताच टॉस झाला. मारवी वॉरियर्स टीमच्या कॅप्टनने सांगितलं, निखिल पाटीलने टॉस जिंकून आम्ही प्रथमतः गोलंदाजी. मारवी वॉरियर्स वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. या आपण आवाज ऐकूया निशांजी पाटील, पायचा एक गोड आवाज. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदलाव, जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. देऊया आपण तत्पूर्वी डीजेला संधी. हिमालय
इस्माईल शेख मैदान असा आपण नेहमी उल्लेख करतो आहे या मैदान असा आणि त्यांचेच मालक आदरणीय इस्माईलजी शेख सरांचं इथे आगमन झालं, त्यांचं आम्ही स्वागत करतो आहे. वेलकम 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 सर, आपल्या हृदयाच्या अंतकरणापासून चॅम्पियन प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये स्वागत असे. वही आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना रिझवण्याकरता मधुरवाणीने भिजवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्राचे आणखीन एक नामवंत समालोचक पाई गावातील गोड आवाज निशांचे पाटील ओटीयू. धन्यवाद संदीप जी गावण सर. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहताय चॅम्पियन प्रीमियर लीग 2024 पर्व पहिलं. गोलंदाज तयार, पहिलाच बॉल. यावेळेस पहिला तर आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज राहील अन्सारीच्या माध्यमातून 44 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत, 45 धावा बनवायच्या आहेत सनम कुमार रायडर्स या टीमला. तर टीम 94 कामन या टीमला कुंदनजी पाटील कामन यांच्या माध्यमातून शुभेच्छा. आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. 45 धावा बनवायच्या हा सामना जिंकण्यासाठी सनम कुमार रायडर्स या टीमला. त्यावेळेस पहिला तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कड लागली आणि यष्टांच्या मागे चांगले यष्टरक्षण डिपूच्या माध्यमातून पाहायला मिळतं. इथे देखील डॉट बॉल, राहील अन्सारी चांगली गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो. कमन संघासाठी खूप चांगली कामगिरी त्यांनी सातत्याने केली आहे आणि इथे जर पाहिलं तर चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये टीम 94 कमन संघाचं तो नेतृत्व करतोय आणि इथे जबाबदारीने त्याला गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, काय गोलंदाजी केली जाते, जबरदस्त गोलंदाजी. एकाच टप्प्यावरती चेंडू टाकले जातात. निखिल पाटील इथे जर पाहिलं तर संघर्ष करतोय, काही जबरदस्त गोलंदाजी, कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. एकाच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. लाईन लेंथ जर पाहिली तर चांगली पाहायला मिळाली या षटकामध्ये. P1 चं षटक आहे आणि P1 च्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस पाहिलं तर उचली प्राप्त झाली आणि व्हाइट बॉल पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळते डाव फलकावरती. सुरुवातीपासून आक्रमण करणं गरजेचं आहे सनम कुमार रायडर्स या टीमसाठी. सलामीची जोडी जर पाहिली तर प्रकाश तुंबडा आणि निखिल पाटील हे दोन फलंदाज पाहायला मिळतात. खोलवर टप्प्याला चेंडू होता, बिगिट केला, चेंडू हवेत खेळले, छत्रक्षक आहे डीप मध्ये. डाऊन द बॉल, इथे चुकी होत नाही, टिपलाय झेल संपलाय खेळ. पहिला धक्का सनम कुमार रायडर्स या टीमला बसतो आहे. निखिल पाटील बॅक टू द पवेलियन.
येणारे दोन्ही चेंडू डॉट टाकले तर मनोज पाटील यांच्याकडून मात्र पारितोषिक या गोलंदाजाला, परंतु इथे मोठा फटका खेळत असताना आणखीन एक विकेट, वा 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 काय गोलंदाजी केली जाते राहील अन्सारीच्या माध्यमातून, अजून एक विकेट फलंदाज इथे बाद होतोय. संघाचे बारावे खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये या प्लीज. दोन्ही संघाचे बारावे खेळाडू, टीम 94 संघाचा बारावा खेळाडू आहे सनम कुमार, रायडर्स संघाचा बारावा खेळाडू आपण देखील या. नवीन फलंदाज रवी डबला मैदानावरती दाखल होतो. या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी राहिली आहे, 45 धावा या मॅच मध्ये बनवायच्यात. आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर राहील अन्सारी आपल्या नावाला शोभणारा खेळ करतोय, कमालीची गोलंदाजी राहिली त्यासाठी तो जाणला जातो. अष्टपैलू तो त्याने अनेकदा सिद्ध केलाय, परंतु या मॅच मध्ये काय गोलंदाजी केली जाते. अफलातून गोलंदाजी करत असताना सातत्याने विकेटची पडझड आणि अजून एक डॉट बॉल, वा जबरदस्त षटक राहिला. या षटकामध्ये फक्त एकच धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केली या गोलंदाजानं. आणि इथे जर पाहिलं ना तर दोन विकेट या षटकामध्ये आणि एक धाव पाहायला मिळते. निखिल पाटील न खराब फलंदाजी केली, सुरुवातीचे तीन चेंडू तो डॉट आणि तदनंतर मोठा फटका खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि चौथ्या चेंडूवरती तो बाद झाला. या मॅच मध्ये रवी डबला आणि प्रकाश तुंबडा या दोन फलंदाजांना चांगली बॅटिंग करावी लागेल सनम कुमार रायडर्स या टीम साठी. सुरुवातीच्या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त एकच धाव, षटक क्रमांक दुसरा, बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज दाखल होतोय, जय पाटील हा गोलंदाज पाहायला मिळतोय. त्यावेळेस पहिला तर इथे मोठी विकेट, प्रकाश तुंबडा देखील इथे बाद होतोय. पहिल्या चेंडूवरती जय पाटील ना देखील विकेट मिळवली आहे, आणखीन एक फलंदाज बाद या मॅच मध्ये. कंप्लीट केलाय कमालीचा कॅच दीपू पाटीलच्या माध्यमातून तुम्ही पाहता. आणि या मॅच मध्ये तिसरा धक्का सनम कुमार रायडर्स या टीमला बसला. सुरुवातीपासून दबाव या मॅच मध्ये पाहायला मिळतो फलंदाजांवरती, कारण 45 धावा या मॅच मध्ये बनवायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये धारदार गोलंदाजी राहिली, अत्यंत घातक आणि दाहक गोलंदाजी राहील अन्सारीच्या माध्यमातून तुम्ही पाहिली. आणि या षटकामध्ये जर पाहिलं ना तर जय पाटील या गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या चेंडूवरती त्यांनी विकेट प्राप्त केली, फलंदाज प्रकाश तुंबडाला बाद केलं जो महत्वाचा फलंदाज होता, या संघाचा कर्णधार होता आणि त्याला बाद केलं. इथून या संघाला सावरावं लागेल. नवीन फलंदाज अतुल ठाकरे मैदानावरती दाखल होतोय. ओव्हर द विकेट
यावेळेस पहिला तर चांगला ड्राइव्ह कव्हर क्षेत्रामध्ये खेळले, शॉर्ट कव्हरला शतरक्षक आहे तिथे, अगदी चेंडू रिंगणात वर्तुळातच अडवलाय आणि इथे एकच धाव मिळते आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफळकावरती जाऊन पोहोचली आहे ती दोन या आकड्यावरती. पहिली धाव अवंतरच्या स्वरूपात पाहायला मिळाली आणि बॅटनं पहिली धाव या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. जय पाटीलच्या दुसऱ्या चेंडूवरती चांगला स्ट्रोक खेळला होता फलंदाज, अगदी जर पहिला तर अतुल ठाकरे पहिला चेंडू फेस करत होता आणि चांगला फटका त्यांनी सजवला. इथे एक धाव मिळाली परंतु या मॅच मध्ये मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. जय पाटील ओव्हर द विकेट. यावेळेस आडवा बाटनं चेंडूला टर्न केला मिड विकेट रिजन मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन. एक धाव मिळाली दुसरीचा प्रयत्न, दोन धावा इथे कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली, धावा करण्याचा प्रयत्न जरूर केला जातो या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. परंतु जर पाहिलं ना तर मोठे फटके येणं देखील फार गरजेचं आहे सनम कुमार रायडर्स या टीमसाठी. संघाची धावसंख्या धावफलकावरती इथे जाऊन पोहोचली आहे ती चार या आकड्यावरती. चार धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. ओव्हर द विकेट. ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे, इट इज अ वाईट बॉल, खराब चेंडू पाहायला मिळाला. पाच धावा धावफलकावरती. इथून जर पाहिलं ना तर फलंदाजांपासून दूर चेंडू टाकले जातात, मोठे फटके खेळण्यासाठी फलंदाजांना अगदी संधी देत नाही आहेत. इथून फलंदाजांनाच मेहनत करावी लागेल कारण गोलंदाज तुम्हाला धावा देणार नाही आहेत. इथून फलंदाजांना प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये. मोठा फटका रवीच्या बाट मधून आलाय परंतु शतरक्षक आहे तिथे, त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. या इनिंग मधील पहिला षटकार रवी डबल्याच्या बाट मधून. चांगला फटका रवी डबलाच्या बॅट मधून पाहायला मिळतो. सध्याच्या घडीला फॉर्मात असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो रवी डबला. अजिंक्य स्पोर्ट झूचंद्र संघासाठी खूप चांगला क्रिकेट तो खेळलाय परंतु आज सनम कुमार रायडर साठी त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. संघ अडचणीमध्ये सापडलाय आणि रवीच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. जय पाटील पुन्हा एकदा खोला टाकलाय, यावेळी चांगला चेंडू आहे, जबरदस्त कमबॅक पाहायला मिळालं जयच्या माध्यमातून. इथे चेंडू आलाय डॉट. संघाची धावसंख्या धावफलक्यावरती जर पाहिली ना तर 11 या आकड्यावरती. सलग तीन चेंडूवरती तीन षटक ठोकले ना तर मनोज पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक. परंतु इथे मोठे फटके येणं गरजेचं आहे. जय पाटील देखील इम्प्रेस केलंय या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती प्रकाश तुंबडा मोठ्या फलंदाजाला बाद केलं. रवी साठी इथे जर पाहिला तर खूप चांगला फटका, अजून एक चांगला फटका, चेंडूला स्लॉक केला, बॉल जातो सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार चौकार. आठ मधून स्लॉग करत असताना चेंडूला पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चार धावांसाठी कमालीचा स्ट्रोक एक्झिक्युट केलाय. चांगली बॅटिंग करतोय रवी डवला या मॅच मध्ये. सुरुवातीला तीन फलंदाज बाद झाले परंतु रवीनं या षटकामध्ये चांगली बॅटिंग केली आहे. पाच चेंडू मध्ये 12 धावा त्याच्या बॅट मधून येणारे 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये कमबॅक खेळलाय असंच म्हणावं लागेल कारण पहिल्या षटकामध्ये फक्त एक धाव पाहायला मिळाली. या षटकामध्ये धावा तब्बल जर पाहिलं तर 14 धावा जय पाटीलने खर्च केल्या. जरूर त्याने प्रकाश तुंबडाला बाद केलं परंतु रवी चांगली बॅटिंग करतोय. मगाशी देखील या खेळाडूचा आपण उल्लेख केला, अजिंक्य स्पोर्ट झूचंद्र संघासाठी अष्टपैलुत्व त्याने अनेकदा सिद्ध केलाय. खूप चांगली कामगिरी करण्यासाठी तो जाणला जातो. परंतु सनम कुमार रायडर्स पायगावचा संघ आहे. या संघाने मात्र या खेळाडूवरती विश्वास दाखवला होता ऑक्शन मध्ये आणि अगदी जर पाहिलं तर या षटकामध्ये चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. खूप चांगली बॅटिंग केली कारण एक षटकार जर पाहिला तर मिडविकेटला तदनंतर लॉंग लेग रिजन मध्ये देखील कमालीचा फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका, बी फास्ट कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि षटक क्रमांक 3 वैभव धूम टीम 94 कामांसाठी रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी या गोलंदाजांनी अनेकदा केली आहे.
अगदी जर पाहिलं तर कामन संघाचा वंडर बॉय असं देखील त्याला म्हटलं जातं, वैभव धूम। परंतु आज खऱ्या अर्थानं आपल्या नावाला शोभणारा खेळ त्याला करावा लागेल। इथून जर पाहिलं ना तर येणारे 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता। व्हॉट अ मॅच! मागील षटकामध्ये या मॅच मध्ये कलाटणी निर्माण केली आहे रवी ढवला या फलंदाजानं। अतुल ठाकरे स्ट्राइकिंग एंड वरती कोलाट टाकलाय समोरच्या दिशेने, लॉन्ग बॉलला खेळले क्षेत्ररक्षक आहे तिथे। एक धाव मिळाली, दुसरीचा प्रयत्न यशस्वी झालेत, दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या। चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजामध्ये। संघाची धावसंख्या इथे जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावरती। खूप चांगलं गुणलेखन पाहायला मिळतं। संजय म्हात्रे सरांच्या माध्यमातून अगदी खूप चांगल्या पद्धतीनं धावपुस्तक रंगवलंय। 11 चेंडू 28 धावांची गरज आहे या मॅच मध्ये। ओव्हर द विकेट अतुल साठी, इथे मोठा फटका लॉन्ग ऑनला शतरक्षक, डाऊन द बॉल आतिशामने टिपलाय झेल, फलंदाज फेल। ते मैदानावरती नवीन चेंडू, तर पाहिलं तर आपल्याकडे जो चेंडू अवेलेबल असेल तो आपण मैदानावरती द्यायचा। का खर्च करू, लगेच शतरक्षण सजवा। इथे जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला तरी ते बॅटर बाद असणार आहे की नाही, डेड बॉल। तर नक्कीच चेंडू हरवल्यानंतर किंवा फुटल्यानंतर नवीन चेंडू दिला जाईल, आणि चेंडूचा रंग जर बदलला ना तेव्हा देखील चेंडू दिला जाईल, हे देखील लक्षात ठेवा। एतेशमनं कम्मालीचा झेल टिपला होता परंतु त्याच्या चेहऱ्यावरती स्माईल भरपूर काही सांगून जाते, कारण इथे डेड बॉल होता आणि त्याने झेल टिपला। बॉलिंग ट्रॅकवरती वैभव धूम, त्याच्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न अतुल ठाकरेने केला होता। पुन्हा एकदा गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट अतुल ठाकरे। यावेळेस पहिला तर चांगला चोख कव्हर क्षेत्रामध्ये खेळले, फक्त चेंडूला दिशा दिली। त्या ठिकाणी जर पाहिलं तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळाली। संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 18 या आकड्यावरती, 18 धावा। तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे, 45 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत, त्यामुळे या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे। वैभव धूम चांगली गोलंदाजी करतोय, सुरुवातीच्या दोन चेंडूवरती त्यांनी 3 धावा या षटकामध्ये खर्च केला, चांगली गोलंदाजी करतोय आणि फिल्डिंग सेटअप देखील केला जातोय। परंतु दोन्ही संघाचं लक्ष वेधून घेतोय की जास्तीचा वेळ तुम्ही खर्च करू नका या मॅच मध्ये, अंडर फ्लड लाईट तुम्ही सामने खेळतायत त्यामुळे वेळ फार महत्वाचा आहे। येणारे 10 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे सलम कुमार रायडर्स या टीमला। स्ट्राइकिंग एंडला रवी डबला, या मॅच मध्ये चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे, 5 चेंडूचा सामना केलाय, 12 धावा त्याच्या बॅट मधून, एक षटकार आणि एक चौकार देखील पाहिला जय पाटीलच्या विरोधात। परंतु याही षटकामध्ये त्याला बरसावा लागेल, चांगल्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल। ओव्हर द विकेट खोलात टाकलाय, ग्लान्स करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध देखील इथे घेतलाय, पंचांकडे पाहिलंय अशाभूत नजरेनं आणि इथे एकच धाव मिळते। चेंडू बॅटला ब्रश झाला आणि तदनंतर मात्र शरीराचा वेध घेतला। खूप चांगल्या पद्धतीने अंपायरिंग पाहायला मिळाली। मैदानामध्ये 11 विरुद्ध 11 खेळाडू खेळतात जरूर, परंतु या दोन पंचांच्या इशाऱ्यावरती हा खेळ सुरू असतो आणि आमच्या पंचांची भूमिका खूप चांगली राहिली आहे। पंचांचं देखील कौतुक करावं लागेल। येणारे 9 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता। नऊ चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता।
पंच जर पाहिला तर अशोक राऊत सर आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळेस पाहिला तर चांगला फटका ऑन साइडला टर्न केला डीप मध्ये प्रोटेक्शन आणि दोन धावा या चेंडूवरती संघाची धावसंख्या इथे जाऊन पोहोचली आहे 21 याकडेवरती 21 धावा. सिंगल डबल्स वरती भर दिलं जातं. मोठे फटके खेळण्याची संधी देत नाही या वैभव धूम. चांगल्या धाटणीची तो गोलंदाजी करतोय. अगदी फलंदाजाला रीड केलं जातं. अतुल ठाकरे आणि वैभव धूम एकाच संघामधून खेळत असतात त्यामुळे दोघांचे एकमेकांचे वीक पॉईंट दोघांना ठाऊक आहे. त्यामुळे चांगला बॅटर रंगलाय मैदानावरती आणि आतापर्यंत जर पाहिलं तर वैभव धूम त्याच्या विरोधात चांगली कामगिरी करतोय. यावेळेस पाहिलं तर बिगिट करण्याचा प्रयत्न इथे पंचांकडे अशालभूत नजरेनं पाहिलंय. एकच धाव याही चेंडूवरती पाहायला मिळते. लेगबाईच्या स्वरूपात इथे धाव मिळाली आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 22 या आकड्यावरती 22 धावा. 7 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 23 धावा हा चेंडू निर्णायक आहे. या चेंडूवरती मोठा फटका आला तर नक्कीच या मॅच मध्ये वेगळं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथे रवी डवळाला मोठा फटका खेळावा लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल सनम कुमार रायडर्स या टीम साठी. 7 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट वैभव धूम. यावेळेस मोठा फटका चेंडूला बिरकावलाय. बॉल चालला सिमारेसीच्या पलीकडे सिक्सर. सतरा धावांची आवश्यकता. रवी डबलाच्या बॅट मधून कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. व्हॉट अ शॉट. फ्लॅटून फटका. फुलटॉस चेंडू होता आणि खूप चांगल्या पद्धतीने बॉटम एंडचा वापर केला. आठव्या बॅट चेंडूला सरळ धाडलाय सीमारेषेच्या पलीकडे. या मॅच मध्ये रवी डबलाने खूप चांगली बॅटिंग केली आहे आतापर्यंत. कारण सुरुवातीच्या फलंदाजांनी न दिलेली 7 आणि कुठेतरी या मॅच मध्ये गोलंदाजांनी डोकं वरती केलं होतं. परंतु रवी डबला कमालीची बॅटिंग करतोय. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 7 चेंडू मध्ये 19 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. प्रत्येक सामना या स्पर्धेमध्ये अगदी जर पाहिला ना रंगताना आपण पाहिलाय आही सामना अगदी तसाच काही. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये जर रवी डवला या फलंदाजाने षटका ठोकला तर मनोज पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक रवी डवळा या फलंदाजासाठी. बॉलिंग ट्रॅक वरती निर्णायक षटक आहे. सिराज शेख मागील मॅच मध्ये देखील 11 धावा या गोलंदाजाने डिपेंड केल्या आणि तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे जर पाहिलं ना तर सिराज चांगली गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची कसब ठेवणारा हा गोलंदाज आहे आणि त्याच्या विरोधात जर पाहिलं ना तर अतुल ठाकरे. अतुल ठाकरेला इथून आक्रमक व्हावं लागेल. या मॅच मध्ये मोठे फटके खेळावे लागतील. 7 चेंडू 17 धावांची आवश्यकता. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म राऊंड विकेट. पहिलाच बॉल इथे जर पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मागच्या दिशेने चेंडू जातोय. त्या ठिकाणी शतरक्षक आहेत. शॉट फाईन लेगचा शतरक्षक पुढे येतोय आणि इथे एकच धाव पाहायला मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 29 या आकड्यावरती. येणारे 5 चेंडू 16 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. 5 चेंडू 16 धावा 5 बॉल इथे पाहायला मिळतात या मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर रवी डबला या फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कारण या मॅच मध्ये त्यांनी चांगली बॅटिंग केली आहे. सुरुवातीला असं वाटलं होतं की सामना एकतर्फी
झालंय की काय, परंतु रवी डबला मैदानावरती आला आणि त्याच्या बॅट मधून अगदी खोऱ्याने धावा या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पाच चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता, जास्तीचा वेळ खर्च करू नका. टीम 94 कामन संघ भरपूर जास्त वेळ खर्च होतोय. फिल्डिंग सेटअप देखील या ठिकाणी केली जाते, कारण ज्या पद्धतीने रवी डबला बॅटिंग केली या मॅच मध्ये इंटू द गॅप त्याच्या बॅट मधून फटके आलेत, त्यामुळे इथे जर पाहिलं तर फिल्डिंग सेटअप सातत्याने केली जाते. खोलवट टप्प्याचा चेंडू होता, मनगटेच्या सहाय्याने खेळत असताना ऑन साईडला टर्न केला, एकदा मिळाली दुसरीचा प्रयत्न, इथे धावाची संधी आहे आणि इथे जर पाहिलं तर फलंदाज अगदी पोहोचलेत की नाही तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. वेगाने दोन धावा घेण्याचा प्रयत्न इथे केला होता फलंदाजांना. ऑन फील्ड पंचांचा निर्णय आहे अगदी जर पाहिलं तर फलंदाज बाद, परंतु तिसऱ्या पंचाने इथे आमंत्रण दिलं आहे, आमचे तिसरे पंच पाहणी करतील. फलंदाज बाद आहे की नाही पाहणी केली जाईल. काय जबरदस्त शतरक्षण आणि दीपूचं कौतुक करावं लागेल, काय जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळते या मॅच मध्ये. दिस मॅन डुईंग फॉर एव्हरीथिंग इज टीम, अगदी स्वतःच्या संघासाठी समर्पण काय असतं ना, दीपू पाटील या खेळाडूकडून शिकावं. काय जबरदस्त यशरक्षक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. खूप चांगली झेल यशांच्या मागे त्यांनी कम्प्लीट केली आणि इथे जर पाहिलं तर धावबाद फलंदाजाला करत असताना खूप चांगले एफर्ट्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि ते फलंदाज ओ यू टी फलंदाज बाद, महत्वाची विकेट. रवी डबला इथे निराश, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि दुसरी धाव त्याच्या अंगलट आली असंच म्हणावं लागेल. या मॅच मध्ये महत्वाची विकेट, संघाची धाव संख्या जर पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 30 या आकड्यावरती. म्हणजेच काय, येणारे चार चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. चार चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता, काय जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये सिराज शेखच्या माध्यमातून पाहायला मिळते. काय जबरदस्त शतरक्षण या मॅच मध्ये पाहायला मिळालं, दीपूचं कौतुक करावं लागेल. यष्टरक्षकाची भूमिका खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी या मॅच मध्ये सादर केली आहे. एक कमालीचा झेल त्यांनी यशांच्या मागे टिपला आणि इथे जर पाहिलं तर आपल्या संघासाठी कमालीचा एफर्ट्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आपल्या संघासाठी समर्पण काय असतं ना, आज दीपून दाखवलं. इथे देखील स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन, इथे चेंडू आलाय डॉट, खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय सिराज शेख, मागील मॅच मध्ये देखील अशाच प्रकारची गोलंदाजी त्यांनी केली, त्या मॅच मध्ये तो हिरो ठरला होता, याही मॅच मध्ये हिरो ठरतोय की काय अगदी पाहावं लागेल. यावेळेस खोला टाकलाय समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफ लास्ट रक्षक पुढे आलेत आणि ते एकच धाव मिळते. कुणाल मडके मैदानावरती दाखल झाला आणि त्याच्या बॅट मधून इथे एक धाव मिळते. कुणाल मडकेचं शेवटचं षटक या मॅच मध्ये भरपूर निर्णायक राहिलं होतं, कारण त्या षटकामध्ये भरपूर जास्त धावा त्याने खर्च केल्या. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या आणि तदनंतर कुणालनं फक्त 24 धावा खर्च केल्या असंच म्हणावं लागेल. 24 धावा त्याच्या षटकामध्ये खर्च झाले आणि तिथून मात्र या मॅच मध्ये मोमेंटम टीम 94 कामांच्या बाजून आपल्याला पाहायला मिळालं आणि काय जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये टीम 94 कामांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सिराज शेख, अतुल टाकरे या फलंदाजाच्या विरोधात. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस मोठा फटका अतुल ठाकरेच्या बॅट मधून येतोय, परंतु फटका फसला, शतरक्षक डाऊन द बॉल आणि इथे टिपलाय झेल, अजून एक धक्का फलंदाज बाद.
आईगाव संघापासून असंच म्हणावं लागेल. या षटकामध्ये काय गोलंदाजी केली आहे सिराज शेखना, चांगली गोलंदाजी तो करतोय आणि त्यासाठी तो जानला देखील जातो. इथे जर पाहिलं तर अतुल ठाकरे या फलंदाजाला देखील त्यांनी बाद केलंय. नवीन फलंदाज भावेश भोईर मैदानावरती. तर एका चेंडूचा खेळ बाकी आहे, पाच चेंडूचा खेळ इथे संपला आणि फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे या मॅच मध्ये असंच म्हणावं लागेल. कारण काय जबरदस्त खेळ टीम 94 कामन या संघाने या मॅच मध्ये केला. विथ द बॅट विथ द बॉल खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला आणि संघाचे संघ मालक देखील खुश होतील. इथे चेंडूला हुक केलाय, शतरक्षक नाही आहे आणि भावेश भोईरच्या बॅट मधून इथून चौकार येतो आहे. कुठेतरी पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न भावेश भोईरनं केला आणि इथे संघाची धावसंख्या 35 या आकड्यावरती आणि 9 धावेनं इथे पराभव सलम कुमार रायडर्स या संघाचं आपल्याला पाहायला मिळतं. अभिनंदन अभिनंदन टीम 94 कामन. खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर सलग दुसरा विजय संपादित केला या संघाने. या संघाचे संघ मालक जर पाहिलं तर हजरतबाई शेख आणि संजयबाई मात्रे.